प्रकाश वाकवा साखर वापरून. या सगळ्या प्रयोगासाठी लागणारे वस्तू आहेत, एक फिश टँक ज्याच्यामध्ये पाणी भरा, पाणी थोडं स्वच्छ पाहिजे आणि साधारण 1/2 किलो साखर यामध्ये टाकून द्या. पाण्याला हलवू नका किंवा साखर मिसळायचाही प्रयत्न करू नका, साखरेला फक्त विरघळू द्या पाण्यामध्ये. 1-2 दिवस मध्ये साखर साधारण ही विरघळून जाईल, तुम्ही तोपर्यंत फिश टँक तुमचा झाकून ठेवू शकता. एक लेझर घ्या, हिरवी किंवा लाल कुठलीही लेझर चालेल, आणि ही लेझर त्या फिश टँकमध्ये बंधून जाऊ द्यायची. तुम्हाला लक्षात येईल वरती आरामात लेझर जाते, जेव्हा ती लेझर खाली यायला लागते तेव्हा ती अत्यंत सुंदरपणे वागते, त्याचं परावर्तन होतं आणि ती परत वाकून बाहेर पडते. याचं वैज्ञानिक कारण असं आहे की जसं साखर विरघळली जाते तसं एक कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट ह्या पाण्यामध्ये तयार होतं आणि या कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटमुळं प्रकाशाचा वेग बदलला जातो. ह्या बदललेल्या प्रकाशाच्या वेगामुळं ही हा जो प्रकाश आहे तो वाकला जातो. हा अत्यंत सुंदर प्रयोग तुम्ही साखर, पाणी आणि लेझर लाईट वापरून करू शकता.